गेल्या वर्षी जिल्ह्यात साथीच्या रोगाने थैमान घातल्यानंतर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा येणाऱ्या पावसाळ्यासाठी सतर्क झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील पावसाळ्यात साथीच्या रोगाने डोके वर काढले होते. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यातील 152 गावे ही जोखीमग्रस्त गावे म्हणून निवडण्यात आली आहेत. यापैकी मागील 3 वर्षातील साथीची गावे 9, मोठी यात्रा भरणारी गावे 7, दुर्गम गावे 6, पावसाळ्यात पूर येणारी गावे 53 आणि लेप्टो जोखीमग्रस्त 72 अशी एकूण 152 गावांची निवड केली आहे. रोगराईवर प्रतिबंध आणण्यासाठी 7 प्रतिबंधात्मक औषध किट सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करण्यात आले असून जिल्ह्यातील जनतेने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन डॉक्टर योगेश साळे यांनी केलंय. पावसाळा मोठ्या प्रमाणात असतो आणि या पावसाळ्यामध्ये आपली बरीच गावं संपर्कातून तुटलेली राहतात, तर याबाबत आरोग्य विभागानं विशेष कृती कार्यक्रम तयार केलेला आहे. यामध्ये मागचा अनुभव लक्षात घेता आम्ही जवळजवळ 152 गावं जोखमीची म्हणून जाहीर केलेली असून त्याच्यामध्ये मागील 3 वर्षात जी साथीची गावं आहेत अशी 9 गावं आहेत, मोठ्या यात्रा भरणारी गावं 7 आहेत, त्यानंतर दुर्गम जी गावं आहेत अशी गावं आपल्याकडे 6 आहेत, त्यानंतर पावसाळ्यात पूर येणारी जी गावं आहेत अशी 53 गावं आहेत आणि लेप्टोस्पायरोसिसने जी बाधित गावं आहेत अशी आपल्याकडे 77 गावं आहेत. अशी 152 आपल्या जिल्ह्यामध्ये जोखमीची गावं आहेत. तर या पार्श्वभूमीवरती आपल्या जिल्ह्यातील जनतेचं आरोग्य अबाधित राखावं, एस्पेशली बाळ आणि बाळंतीण यांना आरोग्याच्या सेवा सुविधा वेळीच पुरवाव्यात याकरता आरोग्य विभागानं एक विशेष असा कृती कार्यक्रम तयार केलेला आहे. यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपल्याला इपिडेमिक किट बघायला मिळेल की ज्यामध्ये 25 रुग्णांना एखादा फोन प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्या मेडिसिन गोळा करून मग ते घेऊन जाण्याला जो कालावधी जातो त्यापेक्षा एका इपिडेमिक किटमध्ये किमान 25 रुग्णांची तपासणी होईल अशी संपूर्णपणे औषधं त्या किटमध्ये ठेवून, तर ती किट अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जिथं आपल्याला फोन येईल जिथं साथ असेल तर त्या ठिकाणी ती किट घेऊन जाऊन तोपर्यंत मग आणखीन जे काही साहित्य लागेल तोपर्यंत आपल्याला साहित्य मागून घेऊन जाता येतं, पण तिथल्या रुग्णांची सेवा लवकरात येईल. इपिडेमिक किट तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक उपकेंद्रामध्ये किमान 5 रुग्णांना उपचार करण्याच्या सूचना, असं इपिडेमिक किट तयार करायच्या सूचना दिलेल्या आहेत. या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना शक्यतो आम्ही रजा कुठल्याही अपवादातून परिस्थितीमध्ये रजा देऊ, पण कुणालाही रजा मिळणार नाही. सर्वे हा महत्त्वाचा या कार्यक्रमातला भाग आहे की घरोघरी कर्मचाऱ्यांचे सर्वे, याच्यामध्ये आरोग्य सेविकेमार्फत महिन्यातून एक वेळ आणि आपल्या आरोग्य सेवकामार्फत 15 दिवसातून एक वेळ आपल्या प्रत्येक ग्रहभेटी या स्त्रेंधन आपण करतो आहे. यासाठी जिल्हा पर्यवेक्षकांनी त्याच्यावरती सनियंत्रण करावं अशा माझ्या सूचना आहेत आणि त्यांनी प्रत्येक ग्रहभेटीचं सनियंत्रण करून प्रत्यक्ष कर्मचारी घरात घरात पोहोचलेत का नाहीत याची खातरजमा त्याच्यामध्ये करावी. प्राथमिक आरोग्य केंद्राचा फोन हा 24 तास कार्यरत राहील, त्या ठिकाणी 24 तास कर्मचारी उपलब्ध राहील की जेणेकरून एखादी बातमी आपल्याला कळाली की इमिडिएटली रिस्पॉन्स जो आहे तो लगेच मिळेल आणि रुग्णांचे प्राण वाचवतील अशा प्रकारच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना माझ्याकडून सूचना केली. यावर्षी काही मागचा अनुभव लक्षात घेता की आपल्या जिल्ह्यातील या संपर्क तुटणाऱ्या गावामध्ये स्पेशली पावसाळ्यामध्ये जी आपली जोखमीची गावं आहेत, तर अशा गावामध्ये जी काही एखादी अपेक्षित बाळंतपणाची माता असेल तर त्यांना 4 दिवस अगोदरच प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावून त्यांची 4 दिवस राहण्याची 4 दिवस जेवणाची संपूर्णपणे खबरदारी आरोग्य विभागाने घेतलेली आहे. त्यामुळे माझी एस्पेशली सर्व मातांना विनंती राहील की बाळंतपणं ही घरात अशा परिस्थितीत न करता 4 दिवस अगोदरच दवाखान्यात जर आपण आलात तर त्या मातेची पूर्णपणे काळजी जेवणासकट आपला विभाग घेण्यासाठी आम्ही सक्षम राहिलेलो आहे आणि त्याकरता विभागाला माझ्याकडनं सूचना गेलेल्या आहेत.